लासलगावसह हा परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहता, नेवासा, गंगाखेड, वैजापूर, कन्नड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतीमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली असल्याने त्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळिंब लिलावास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीस गोरख बुल्हे राहणार शिरसगाव लौकी या शेतकऱ्याचा मुहूर्ताचा डाळिंब रुपये 5,200 प्रति क्रेटस्टर मिळाला. 512 क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी रुपये 400, जास्तीत जास्त रुपये 5,200, सरासरी रुपये 1,800 याप्रमाणे होते. डाळिंब उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतवारी करून विक्रीसाठी आणावा. वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येने खरेदीदार सहभागी होणार असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असे सौ जगताप यांनी शुभारंभ प्रसंगी सांगितले. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये डाळिंबाचा शुभारंभाचा हा लिलाव झालेला आहे. साधारण 500 ते 600 कॅरेटची ही आवक झाली असून शुभारंभ साधारण जास्तीत जास्त रेट 5,200 हा मिळालेला आहे आणि ॲव्हरेज रेट हा साधारण 1,800-2,000 रुपये हा इतका मिळालेला आहे. तर सर्वच थरामधून औरंगाबाद असेल, नगर असेल, निफाड तालुका असेल, सगळ्या नाशिक जिल्हा आहे, सगळ्या याच्यामधून शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद आहे. आणि ऑगस्ट 2014 ह्या शेतकऱ्यांची निकट लक्षात घेऊन बाजार समितीने त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून दिला होता आणि 6 वर्षापासून एक हा डाळिंबाचा लिलाव हा बाजार समिती करत आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सर्व शेतकऱ्यांना ही विनंती, त्यांनी येतानाच जर 20 किलोच्या क्रेटमध्ये एक सॉर्टिंग करून जर माल आला तर नक्कीच त्यांना चांगला भाव मिळेल. आणि एक सर्व ज्या व्यापाऱ्यांना व्यापार करायची इच्छा आहे तर त्यांनी सगळे अटी शर्तींचे जर पालन केले तर त्यांना नक्कीच बाजार समिती लायसन्स त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल आणि सॉर्टिंग आणि पॅकिंगसाठी लासलगाव बाजार समितीतली ही जागा त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. स्टार टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.